हिंगोली वसमत रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शवगृहामध्ये ठेवलेल्या मृतदेहाचे उंदरांनी लचके तोडून चाळण केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील कवठा येथील सुधीर ज्ञानदेव खराटे यांचा गुरुवारी रात्री एका ट्रक क्रुझर गाडी क्रमांक MH 29 AD 6691 चालकाने मद्यपान करून आपले वाहन निष्काळजीपणाने चालवून समोर येणाऱ्या सुधीर खराटे यास जबर धडक दिली. यातील वसमत करून कवठाकडे जात असताना सुधीर खराटे वय 28 यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह वसमत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेला असता संबंधित बॉडीची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरवडे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर तेथे रुजू असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश वाळके त्यांनी या मृतकाच्या नातेवाईकांना हा मृतदेह येथे आता उपलब्ध सुविधा नसल्याने शवविच्छेदनासाठी उद्या सकाळपर्यंत ठेवावा लागेल असे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम मी आल्यानंतर हे सर्व प्रकार काय घटना घडली याची माहिती घेतलेली आहे. एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित झालेलो आहे. यानंतर या सर्व प्रकारची एक त्रिसदस्यीय समिती करून चौकशी करण्यात येईल. त्यांच्यावर जितक्या लवकर होईल आणि जितक्या लवकर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. एक दुसरा प्रश्न, आपल्या PM रूम मध्ये जे असुविधेचा जो अभाव आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? शासनाच्या नियमाप्रमाणे एक मिनिट हा, शासनाच्या नियमाप्रमाणे हे उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे इथे 24 तास पोस्टमार्टम होणे आवश्यक आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मृतदेहाची विटंबना होऊ नये ही काळजी शासनाची आहे, शासनाने घेतलीच पाहिजे. जो कोणी ह्या परिस्थितीशी जबाबदार आहे त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. लोकल स्तरावर ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर निलंबन वगैरे जो काय असो ते त्यांचे आमास अधिकार नसतात हे उच्च स्तरावर पाठवण्यात येईल. बरोबर, निश्चितच. म्हणजे तुम्हाला चुकीचं आश्वासन देऊन मी समाधान करण्यासाठी आलेलो नाही. जे काय फॅक्ट घटना घडली त्यामुळे मी शासनाच्या वतीनं प्रथमतः तुमची दिलगिरी व्यक्त करतो.